कोण असा आहे की जो जो संविधानावर विश्वास ठेवतो, जो ज्याला ज्याला असं वाटतं की लोकशाही टिकली पाहिजे, तो हा तिढा लवकरात लवकर संपवेल. आणि माझी सर्व ज्येष्ठ नेत्यांना विनंती आहे की बाबांनो, हे लवकर संपवा आणि लवकर त्या ठिकाणी आपल्या जे काही आहेत तिकिटा किंवा जे काही सीट शेअरिंग आहे ते डिक्लेअर करा, म्हणजे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कामाला लागायला बरं. संविधान आणि लोकशाही हे या देशाचा आत्मा आहे आणि तो आत्मा दुखवण्याचं काम कोणाचकडनं नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. तर महाविकास आघाडीमध्ये जेव्हा अजितदादा होते तेव्हा त्यांचं मोठ्या प्रमाणात वजन होतं, मात्र आता महायुतीमध्ये केवळ त्यांना 3 जागेवर समाधान राहावं लागत होतं, कसं बघता तुम्ही? मी मगाही बोलताना बोलते आत्ताही बोलते की त्यांची मजबुरी त्यांना माहिती, किंवा कोण कोणाची काय लाचारी आहे याच्याबद्दल मी खरं काय बोललं पाहिजे. लोकशाही संपवण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये भाजपाकडनं होतं, त्यांना वन नेशन वन पार्टी हे करायचं आहे आणि म्हणून सगळी जी काही छोटी पक्ष आहे, रिजनल पार्टीज आहे, हे संपवण्याचं काम त्यांच्याकडनं होतं आहे, सातत्यानं ते करत आहे. ते ब्लॅकमेलिंगद्वारे, सेंट्रल एजन्सीजचा वापर करून किंवा कोणाचं अजून काय असेल त्या अनुषंगानं ते बिलकुल दादागिरी करत आहेत आणि अरेरावीनं हे लोकशाही संपवण्याचं काम मोठ्या प्रमाणात ते करत आहेत. ते मात्र बच्चू कडू म्हणतात की त्या दोन्ही पक्षाच्या लोकांना कमळा उभं राहावं लागेल. आता म्हणतायत तर ते त्यांचा भाग आहे, त्यांना माहिती असेल इंटरनली कोणाची काय मजबुरी आहे किंवा कोणाची काय लाचारी आहे, म्हणून ते बोलत असतील आणि ते त्यांच्यासोबत आत्तापर्यंत तर आहेत, तर त्यांना इंटरनली त्यांचं माहिती असेल म्हणून ते बोलत असतील. तर माझी ज्या पहिली यादी झाली त्यामध्ये गडकरींचं नाव नाही, विदर्भाचे मोठे नेते आहेत. दिल्लीवाले महाराष्ट्राला दुय्यम समजतात आणि म्हणून महाराष्ट्राकडे त्यांचं सातत्यानं दुर्लक्ष होतं आणि सातत्यानं दुर्लक्ष होत असताना त्यांचा हेतू काय खूप रास्त नसतो. महाराष्ट्रामध्ये जे राजकीय आणि सोशल वातावरण बिघडवण्याचं काम झालेलं आहे ते देखील आत्ता जे सत्तेमध्ये आहे सेंट्रलमध्ये त्यांनीच केलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी ते डिक्लेअर केले नसतील. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आज महिला दिनी 100 रुपये सिलेंडर स्वस्त केलं, कसं बघता ते? चुनावी जुमला आहे और कुछ नाही. खरंच जर महिलांचं हित त्यांच्या मनामध्ये असतं तर सन्मान्य पंतप्रधान मणिपूरला देखील जाऊन आले असते, तिथलं काय कशाप्रकारे छळ झाला तेही बघून आले असते, पण त्यांना त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, त्यांना चुनावी जुमल्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे.